महाराष्ट्राच्या इतिहासात पाच वर्षांची यशस्वी कारकिर्द पूर्ण करणारे मुख्यमंत्री आणि शरद पवारानंतर महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस एकवीसव्या वर्षी नगरसेवक तिशीत महापौर आणि मग आमदार प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा राजकीय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर अनेकांना असं वाटलं होतं की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री बनणार नाहीत आणि बनले तरी जास्त काळ या पदावर राहणार नाहीत विरोधी पक्षांप्रमाणेच त्यांना स्वतःच्या पक्षातील काही नेत्यांचा देखील विरोध होताच पण एकटे फडणवीस सगळ्यांना पुरून उरले आणि महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात त्यांनी स्वतःची वेगळी एक छाप सोडली दोन हजार एकोणीसला एका सभेत त्यांचं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजलं आणि काहींनी तर त्यावर मेम्स देखील बनवले काहींनी गाणी बनवली कुणी खिल्ली उडवली तर कुणी त्यांचं कौतुकही केलं पण मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस एकदा शाळेत जायला नाही म्हणाले होते हे किती लोकांना माहिती आहे आज बोलूयात देवेंद्र फडणवीसांच्या बालपणातील याच एका किस्साबद्दल देवेंद्र फडणवीस यांना राजकीय वारसा आपल्या वडिलांकडून आणि आपल्या काकूंकडून मिळाला होता त्यांचे वडील सक्रिय राजकारणात होते आणि हा किस्सा त्यांच्या वडिलांशीच संबंधित आहे तर मंडळी झालं असं की वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी देवेंद्र यांनी इंदिरा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता पण त्यांनी त्या शाळेत जायला नकार दिला कारण काय तर इंदिरा गांधी यांचं नाव त्या शाळेला होतं आणि इंदिरा गांधी यांच्यामुळे त्यांच्या वडिलांना म्हणजेच गंगाधर पंत फडणवीस यांना जेलमध्ये जावं लागलं होतं फडणवीस साहेबांचे वडील हे जनसंघाचे एक मोठे नेते होते आणि आणीबाळीच्या काळामध्ये त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकण्यात आलं होतं लहानपणी हेच त्यांनी ऐकल्यामुळं आणि पाहिल्यामुळं त्यांनी इंदिरा गांधींचं नाव असलेल्या शाळेत जायला नकार दिला होता ते हट्ट धरून बसले की मी त्या शाळेत जाणार नाही आणि शेवटी त्यांच्या हट्टापुढे घरच्यांना देखील झुकावाचं लागलं इंदिरा कॉन्व्हेंटच्या जागी त्यांनी सरस्वती नावाच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ मॉडेलिंग देखील केलं होतं ज्याची माहिती अनेकांना नसेल यात कहर म्हणजे आमदार असताना सुद्धा त्यांचे अनेक फोटोज नागपूरच्या मोठ्या मोठ्या कपड्यांच्या दुकानाबाहेर लागलेले दिसायचे एक यशस्वी मॉडेल ते राजकारणी असा फडणवीसांचा प्रवास आहे आणि हा होता त्यांच्या जीवनातील तो किस्सा जेव्हा मी पुन्हा येईन फेम साहेबांनी फक्त इंदिराजींचं नाव आहे म्हणून शाळेत जायला नकार दिला होता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन राजकीय किस्सासह सत्तावारीच्या पुढच्या भागात धन्यवाद